नाही नाही, कुकर लावून झालाय, रस भाजी होती, कोशिंबीर करते फक्त, चालेल ना? हो. काय झालं, तब्येत बरी नाही का? ओके ना सगळं? काय झालं? हा शांत व्हा, सांग काय झालं. तुला माहितीये ना, समीरा घरात आल्यापासून ती ती काहीतरी विचित्रच वागते. कुणाशी बोलत नाही, हसत नाही, सारखा सारखा विचार करत बसते, एकटक बघत राहते नुसती. आपण काही विचारायला गेलं तर त्याची उत्तरं देत नाही. मी काय करू ग? तिला थोडासा वेळ द्या ना. त्या प्रकाराचा आपल्यालाच इतका धक्का बसलाय म्हटल्यावर ती तर एवढीशी मुलगी आहे, तिला तर किती त्रास झाला असेल, हो की नाही? पण तेवढंच कारण असतं ना, तर दादांनी समजावून सांगितल्यावर, आपण सगळ्यांनी समजावून सांगितल्यावर ऐकलं असतं का तिने? पण तसं नाही होते. रात्र बडबडत बसते, कसा तरी विचार करत बसते. मला कळतच नाहीये काय त्या अपघाताचा ना काहीतरी धसका घेतलाय त्या पोरीने. मला नाही कळत काय घडतंय नेमकं. आणि काल माहितीये काल अंतरुण ओला केलं ती काय म्हणून तर काळजी वाटते ग मला तिची. शिवाय काल काल काय झालं? काल हे समीराच्या इथे झोपले होते. मी त्यांना जाऊन उठवलं, म्हटलं हो उठा. मला म्हणाले की मला उठताच येत नाहीये.